नमस्कार, मी ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी। क्रांती दिनानिमित्त मालवण तालुक्यातील ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील आजीमाजी मान्यवरांचा जाहीर नागरी सत्कार। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा या गावी 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी यांच्या वतीने भव्य प्रभात फेरी काढून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। पिरावाडी येथील हुतात्मा दत्तारामभाऊ कोयंडे यांच्या निवासस्थानी आचरा पोलीस स्टेशनचे PSI श्रीयुत विजय वटकर साहेब यांच्या हस्ते फोटोपूजनाचा कार्यक्रम घेऊन क्रांतीज्योत प्रज्वलित करून संपूर्ण गावामध्ये क्रांतीज्योतीचे सौवाद्य भव्य प्रभात फेरी काढण्यात आली। त्यानंतर पिरवाडी येथील श्रीदैव चव्हाटा या ठिकाणी सत्कार सभा संपन्न झाली। प्रारंभी शिक्षण क्षेत्रातील योगदान असणाऱ्या मान्यवरांमध्ये पिरावाडी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मान्य श्री अण्णासाहेब कदम, श्री माळी सर, श्रीमती पांगे मॅडम, श्री मुतनाळे, श्री कुडचे, श्री नाटेकर, श्री बुगडे, श्रीमती रसिका धुरी, श्री पराडकर, श्री धुरत या सर्वांचा नागरी सत्कार ज्येष्ठ उद्योगपती सचिन कुबल, साने गुरुजी कथामाला सचिव श्री पांडुरंग कोचरेकर सर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण कुबल, रामेश्वर विद्यामंदिरचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कोळंबकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला। यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी मुख्याध्यापक श्री कदम सर यांनी क्रांतीवीरांना अभिवादन करून आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला। तसेच कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान कार्यक्रम अखंड चालू राहावा व युवा पिढीला प्रोत्साहन करावे अशा शुभेच्छा आयोजकांना दिल्या। याचवेळी सदलगाव शहरातील RK फाउंडेशन यांच्यामार्फत श्री अण्णासाहेब कदम यांच्या वतीने पिरावाडीतील सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या क्रांतीदिनी सत्कार समारंभासाठी आचरा पोलीस स्टेशनचे PSI श्री विजय फटकर साहेब, श्री नारायण कुबल, श्री अनिल करंजे, श्री कोचरेकर सर, श्री सचिन कुबल, श्री विठ्ठल सारंग, यशराज ग्रुपचे अध्यक्ष श्री मंदार सरजोशी, डॉक्टर प्रमोद कोळंबकर, गणेश कोयडे, तातू कुबल, परेश तारी, मुख्याध्यापक बुगडे सर, दादा धुरी, निवृत्ती जोशी, पराग कुबल, मंदार खोबरेकर इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांसह प्राथमिक माध्यमिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आचरा शहरातील स्त्री पुरुष असे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। प्रसार माध्यम के पत्रकार प्रतिनिधि युवा तरुण मंडली आदरपूर्वक यथा योग्य वंदन करूँ मी या ठिकाणी माझे मनोगत प्रकट करीत आहे। आज क्रांतिदिन या दिनी पिरावाडीतील सर्व स्वातंत्र्यसैनिक क्रांतीवीरांना भाऊ पंडित यांना वंदन व अभिवादन करूँ। श्रीदेव चव्हाटा, श्रीदेव रामेश्वर व पिरावाडी या नावाने ओळखणाऱ्या पिरावाडीतील ती बाबा या त्रिमूर्तीच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या पुण्यदिनीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार क्रांतीदिनी आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले आणि आपण आदित्यपूर्वक यावे अशी आग्रहाची विनंती केली। त्यावेळी माझे मन भरून आले, कारण याच पिरावाडीमध्ये मी 1 जुलै 1928 ते 1 जुलै 2018 वर्षाच्या कालावधीमध्ये अध्यापनाचे काम या मंदिरामध्ये केले आणि याच उपनिर्णयामध्ये माझा सत्कार होतोय त्यामुळे मी बाहेरून गेलो आणि क्षणाचाही विलंब न लावता मी त्यांना होकार कळवला। खरोखर या पुण्यभूमीने मला घर भरून दिले आहे। येथे सागर किनारा, भाताने भरलेली शेती, दोन कोसळणारा पाऊस, आंब्याने फुललेला मावळ, खाण्यासाठी समुद्रातील माशांची सुवर्ता आणि याचबरोबर अत्यंत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या समाजातील साधी राहणारी परंतु अत्यंत प्रिय व प्रेमळपणाने सर्वांशी गुण्यागुणीने वागणारी गुणी माणसे या सर्वामुळे मी फार खुश होतो। सोमवार म्हटलं की रामेश्वर देवस्थान, दळण म्हटलं की सुमन कुमार, लाईट गेली की सिद्धार्थ हत्रेकर, मासे म्हटलं की आशिफ पूजावर, फोन आला की रमेश तोडणकरांच्या घराकडे पळा, पोस्ट ऑफिस म्हटलं की गोवळ गुरुजींचं घर, किराणी सामान म्हटलं की गांजांचं दुकान,
दूर म्हटलं की हिरजे वाटली हे त्यांचं पक्क समीकरण आमच्या जीवनातून बसलं होतं. जर जसा काळ लोटला यायला तस तशी पैसेही बदलली. गौडवडीवर चाले शाळेकडे जाण्यासाठी अत्यंत छोटी पायवाट होती. वाटेत जात झाडी सागर किनारी कौलारू शाळेच्या तोंडी मारती खरोखर त्यावेळेचा एका वाटेचा नेम बरोबर होता. नंतर भौगोलिक परिस्थिती बदलली आणि सुंदर अकरा शहर उदयाला आलं. हा झाला भौगोलिक बदलाचा भाग. फक्त दोनच मिनिटं आहेत त्यानंतर. परंतु त्यावेळचे विद्यार्थी त्यावेळच्या सहली त्यावेळचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळा तपासणी म्हणा कार्यकर्त्यांचं जेवण म्हणा चवाट्यावर नाटकं म्हणा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा म्हणा त्यावेळचं शिक्षण म्हणा त्यावेळचे ग्रहपाठ म्हणा गाजा तासिका रात्रीच्या म्हणा केवंड्याचं वनभोजन म्हणा त्यावेळच्या अध्यापनाचे भाग म्हणा समाजसेवेचे विवाहित उपक्रम म्हणा त्यावेळचे वाढदिवस आजही आजही माझ्या पुढ्या डोळ्यासमोर दृष्ट उभे राहतात. अनेक विद्यार्थी आजही आम्हाला आदराने जुन्या आठवणी सांगतात व विनम्रपणे वंदन करतात. त्या ठिकाणी काय बोलावं किती बोलावं कळतच नाही आहे. पण तिथे स्थानिक सण उत्सव कलाकार मंडळी यांची नामावली सादर करणे शक्यच नाही त्याबद्दल दिली असतात. त्यावेळी इथे सामाजिक कार्यक्रम त्या मंडळीवर माझे आदरणीय कर्जे शेख सारंग गुरुजी गोरंदर गुरुजी बारा जोशी हरिसर कुमार गुरुजी तळवडकर गुरुजी दामोदरचे फर्नांडिस गावडवाडीचे गावकर काजीवाडीचे काजी हिरवाडीचे मुंगेकर हरदनकर आणि पिरावडीचे मुजावर बंधू. आदरातील इतर अनेक मंडळांची नामावली तर शक्य नाही आणि इतर अनेकांचा इथे प्रियजनांचा इथे इथं उल्लेख करणे करता येत नाही त्याबद्दल दिली व्यक्त करतो. कारण गगनश्रेणी अनन्यास काय विसरलो असं व्हायला नको. खरोखरच एक सुवर्णकाळ होता आणि त्या कालावधीमध्ये आम्ही वागलो जगलो शिकलो आणि अध्यापनही केलं. आता याच्यासाठी सुवर्णकाळ म्हणून ओळखता येईल. माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी त्यातील बरंच मला आजपर्यंत समजलं नाही हेच माझ्या खऱ्या जीवनाचं कमक आहे. संपूर्ण फिरावाडी आपलं कुटुंब होतं. त्या कुटुंबात आम्ही वाटलो आनंदाने जगलो निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेता यातच माझे जीवन सार्थकी झाले असे मी समजतो. या ठिकाणी फिरावाडीच्या प्रियजनाने मला आनंदपूर्वक बोलावलं माझा सत्कार केला याबद्दल सर्वांचाच मी ऋणी लावू इच्छितो. तेवढे भाऊनी मी मालवणी मात्र विसरलो नाही. तुमचा सगळ्यांना सांगतो आचरा आपलो असा पुन्हा एवा कोकण आपलोच असा. पुन्हा एकदा माझ्या फिरावाडीचे सर्व भावी कालावर जुळाया सुंदर अशा कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आम्हा सर्वांवर देव श्री रामेश्वरांचा आशीर्वाद असा असतो ही सदिच्छा सर्वांना.